Hello, my dear students. In this video, we are going to learn story writing or developing a story. Dear students, in our English activity sheet, question number 6b, b1, which is on news report, we studied it in last video b1 or b2 b2 is on story writing which is for 5 marks and we are going to learn few more tips or the information how to write story in this video again i am telling you b1 News report or B2 story writing developing story. Just write any one B1 or B2. Let's see marking scheme one title and beginning, one mark, vocabulary and grammar, one mark, use of appropriate points, examples, conveying message. टू मार्क्स अँड फोर लॉजिकल ऑर्डर ऑफ कंक्लूजन वन मार्क विद्यार्थी मित्रांनो स्टोरी लिहिताना त्या ठिकाणी टायटल असलंच पाहिजे त्यासाठी एक मार्क आहे मित्रांनो टायटल हे, हे कॅची असावं बोल्ड असावं कमीत कमी, कमी वर्ड्समध्ये असावं आणि ते पेजच्या सेंटरमध्ये सेंटरच्या लाईनमध्ये ते लिहावं विद्यार्थी मित्रांनो टायटल खूप महत्त्वाचं असतं स्टोरी लिहून झाल्यानंतर जर टायटल दिलं तर उत्तमच होईल कारण संपूर्ण स्टोरी लिहून झाल्यानंतर आपणास कळतं की टायटल काय द्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण संपूर्ण स्टोरी लिहून झाल्यावर टायटल द्यायचं आहे त्यानंतर होकॅबुलरी ऑर ॲन्ड ग्रॅमर त्यामध्ये विविध शब्दांचा उपयोग करणं ग्रामरचं वाक्य आवर्जून तयार करणं त्यासाठी वन मार्क आहे तिसरा मुद्दा आपण जो पाहिला ॲप्रोप्रायट पॉईंट्स एक्झाम्पल्स मॅसेजेस तर स्टोरी लिहिताना संपूर्ण पॉइंट्स हे कव्हर करणं त्यासाठी एक्झाम्पल देणं आवश्यक आहे तसंच मॅसेजसुद्धा देणं गरजेचेच आहे आणि यासाठी दोन मार्क आहेत त्यानंतर लॉजिकल ऑर्डर किंवा कन्क्लुजन मित्रांनो स्टोरी म्हटलं की त्यामध्ये शेवट हा असलाच पाहिजे आणि तो शेवट साठी एक मार्क या ठिकाणी आहे लक्षात ठेवायच्या गोष्टी पहा जेव्हा आपण स्टोरी लिहितो त्यासाठी ज्या टिप्स आहेत त्या लक्षात घ्या कथेला किंवा अनुभवाला योग्य ते शीर्षक द्यावे आत्ताच बोललो मी की त्या ठिकाणी टायटल आवश्यक आहे त्यासाठी एक मार्क आहे आणि मित्रांनो टायटल हे खूप अर्थपूर्ण असलं पाहिजे जेणेकरून त्या स्टोरीमध्ये काय असेल ह्याचा एक अंदाज त्या टायटलवरून समजायला पाहिजे आणि म्हणून जर तुम्ही संपूर्ण स्टोरी लिहून झाल्यावर टायटल दिलं तर सोप्पं जाईल दुसरा मुद्दा भूतकाळाचा वापर करावा मित्रांनो स्टोरी म्हटलं की ती घडलेली घटना असते आणि म्हणून घडलेला जो प्रसंग असतो जो काळ असतो त्याला आपण भूतकाळ म्हणतो त्यासाठी बहुदा जास्त करून स्टोरी लिहिताना पास टेन्सचा वापर करा पास टेन्स हा सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस कॉम्प्लिमेंट असा असतो म्हणजेच कर्त्याच्या नंतर भूतकाळाचं सॉरी क्रियापदाचं भूतकाळी रूप घ्या खरं तर यामध्ये आपण सर्व्या टेन्सचा जर उपयोग करू शकलात तर चांगलीच गोष्ट आहे त्या कथेनुसार पण बहुदा जास्त करून पाच टेन्सचा इथे स्टोरीमध्ये उपयोग करावा लागतो तिसरा मुद्दा बघा दिलेली कथा किंवा अनुभवातील मुख्य पात्र तुम्ही आहात असे समजून लेखन करावे जी कथा असते किंवा जे मुख्य पात्र असतं त्या स्टोरीमधील हो स्टोरी म्हटलं की त्यामध्ये मेन कॅरेक्टर असतं आणि ते कॅरेक्टर तुम्हीच आहात मुख्य पात्र तुम्हीच आहात असं समजून ती स्टोरी लिहायची आहे त्याला आपण कथन आपला अनुभव असं त्यामध्ये मांडू शकतो पुढचा मुद्दा बघा कथेतील महत्त्वाचे मुद्दे लिहावेत त्या कथेमध्ये जे मुख्य मुद्दे असतात ते मांडणं खूप आवश्यक आहे पाचवा मुद्दा पा कथा अनुभव आणि घटना तुम्ही स्वतः अनुभवली आहे असं लेखन करणं गरजेचं आहे सहावा कथेचा शेवट स्पष्ट व समाधानकारक असावा मित्रांनो अशा प्रकारच्या गोष्टी आहेत लक्षात घ्या की जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहायची असेल स्टोरी लिहायची असेल तर ती स्टोरी परीक्षेत तुम्हाला प्रश्न असतो बघा डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगनिंग सजेस्ट अ सुटेबल टायटल असा प्रश्न असतो म्हणजे काय की अशा प्रकारे स्टोरी डेव्हलप करा त्या ठिकाणी बिगिनिंग दिलेली असेल संपूर्ण एंड स्टोरीचा करावा लागेल किंवा मित्रांनो त्या ठिकाणी एंड दिलेला असतो आणि संपूर्ण बिगनिंगपासून तर एंडपर्यंत स्टोरी डेव्हलप करावी लागते आणि त्यासाठी एक टायटल देणंसुद्धा आवश्यक आहे आपलं लक्षात आलं असेल की परीक्षेमध्ये अशा पद्धतीने स्टोरीची सुरुवात दिलेली असेल किंवा एंड दिलेला असेल संपूर्ण स्टोरी डेव्हलप करावी लागते मित्रांनो ही स्टोरी कमीत कमी एक पेज भरून असली पाहिजे त्यामध्ये कमीत कमी तीन पॅरेग्राफ करा चार केलेत हरकत नाहीत आणि टायटल लिहून झाल्यानंतर जो पहिला पॅरेग्राफ असतो तर मित्रांनो तो पहिला पॅरेग्राफ त्यामध्ये जो मुख्य पात्र असतो त्या मुख्य पात्राबद्दल आठ दहा ओळीमध्ये माहिती लिहिणं गरजेचं आहे म्हणजे तो जे मुख्य पात्र आहे त्याचं नाव काय आहे तो कोठे राहतो तो काय करतो यू हॅव टू राईट दीज थिंग्स तर अशा प्रकारे आपण त्यामध्ये पहिला पॅरेग्राफ जो आहे तर तो सात ते आठ ओळीत लिहा बघूया आपण पहा प्रश्न आहे की वन्स देर वॉज अ पुअर फार्म ही हॅड थ्री सन्स दे वेअर असा ह्या स्टोरीला सुरुवात आहे बिगिनिंग आहे आणि संपूर्ण एंड करायचं आहे तर मित्रांनो स्टोरी म्हटलं की वन्स देर वॉज अशी सुरुवात होत असते किंवा लाँग ॲगो देर वॉज तर अशा प्रकारे सुरुवात केली तरी चालेल किंवा वेगळ्या पद्धतीने केली तरी चालेल परंतु त्या प्रश्नामध्ये जर बिगिनिंग दिली असेल जी दिली असेल त्याच बिगिनिंगने स्टोरी डेव्हलप करायला सुरुवात करायची त्यात बदल करू नये बघूया आपण पहा या ठिकाणी वन्स देअर वॉज अ पुअर फार्मर ही हॅड थ्री सन्स पहा प्रश्नामध्ये जी सुरुवात होती तीच सुरुवात इथे आपण केलेली आहे मित्रांनो युनियन इज स्ट्रेंथ असं हे टायटल दिलं आहे पहा सेंटरमध्ये आहे पेच्च्या आणि प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे इट शुड बी कॅची इट शुड बी बोल्ड इट शुड बी व्हेरी डीप मिनिंग असं हे टायटल असलं पाहिजे टायटल संपूर्ण स्टोरी लिहून झाल्यावर लिहिलं तरी चालेल मित्रांनो जी बिगिनिंग असेल किंवा जो एंडिंग असतो स्टोरीचा तो सोपा असतो ते सहज वाचल्यावर स्टोरी काय असेल हे आपण समजू शकतो तर ते वाचल्यानंतर प्रथम काय करायचं आपल्या मनात ती स्टोरी कंपोज करायची ती स्टोरी काय असू शकते ही ती स्टोरी आपल्या मनामध्ये तयार करायची मग ती मराठीत असली तरी चालेल आणि मग सिक्वेन्सनुसार त्याची मांडणी केली गेली पाहिजे आता कसं पहा आपल्यासमोर टायटल दिलं आहे पहिला पॅरेग्राफ आपण पाहत आहोत वन्स देअर वॉज अ पुअर फार्म ही हॅड थ्री सन्स दे वेअर कॉरिलिंग अमंग डेम्सवेल्स they did not help their father in his work they could never agree with each other on any issue then the farmer was too old he was on death bed he wanted to improve them अशा प्रकारे हा पहिला पॅराग्राफ यामध्ये एक इंट्रोडक्शन आपण देत आहोत स्टोरीचं आणि मग पुढे काय करायचं पुढच्या पॅरेग्राफमध्ये त्याबद्दलचा एक्झॅम्पल द्यायचा असतो एक्झॅम्पल देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर कन्क्लुजनचा जो, जो पॅरेग्राफ असतो तर त्या कन्क्लुजनमध्ये स्टोरीत काय मॅसेज द्यायचा आहे ते आपण देऊ शकतो पहा आता ही कॉल्ड हिज सन्स नियर हिम ही आज देम टू ब्रिंग अ बंडल ऑफ स्टिक्स पहा हे एक्झॅम्पल आहे Then the farmer told them to break the bundle. The sons tried to do so, but they could not break it. Then he asked them to take one stick at a time and break it. Each son could break one stick easily. The farmer then told them that. इफ दे रिमेन युनायटेड लाईक दी टाइड बंडल ऑफ स्टिक्स नो वन वुड बी एबल टू हार्म देम ही ॲडवाइस देम टू बी युनिटेड सो नो बडी वुड डिफिट देम प्रकारे या ठिकाणी एक्झॅम्पलच्या माध्यमातून सेकंड पॅरेग्राफ देणं आवश्यक आहे यामध्ये आपण ग्रामरचे वाक्यसुद्धा पाहू शकतो त्याला तुम्ही एक्झाममध्ये अंडरलाइन well no uh, करू शकता जसं बघा इथे वूड बी एबल टू आहे एबल टूचा यूज केलेला आहे असे ग्रामरचे वाक्य जे आहेत त्याला अंडरलाईन करा त्यामध्ये नॉट ओनली बट अल्सो ॲज वेल ॲज नो सुनर दॅन चेंज द वॉइस डायरेक्ट स्पीच डायरेक्ट नरेशन्स डायलॉग आपण ज्याला बोलतो अशा प्रकारच्या गोष्टींचा उपयोग यामध्ये करू शकता जेणेकरून ती स्टोरी जिवंतपणा त्यामध्ये येत असतो शेवट बघा द सन्स गॉट द मेसेज शेवटच्या लाईन्समध्ये कनक्लुजनमध्ये मॅसेज देणं आवश्यक असतं द सन्स गॉट द मेसेज दे अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी वा दे अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी देन दे स्टॉप कॉरिलिंग अमंग देमसेल्व्स तर अशा प्रकारे या ठिकाणी शेवटच्या ओळीमध्ये त्या स्टोरीत काय सांगितलेला मॅसेज आहे तो आपण त्या ना आवश्यक असतं त्यानंतर मित्रांनो मॉरल ऑफ द स्टोरी आपण ज्याला बोलतो तो सुद्धा या ठिकाणी लिहा शब्द लिहायचा मॉरल आणि एका वाक्यामध्ये तो जो मॅसेज असतो तो लिहा जसं इथे दिलं बघा द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी असं मॉरल लिहू शकतात मला वाटतं आपण स्टोरी रायटिंग कशी करावी हे समजलं असेल मी पुन्हा पटकन रिकॅप म्हणून सांगतो स्टोरी लिहिताना प्रथम टायटल देणं आवश्यक आहे दॅट शुड बी व्हेरी कॅची व्हेरी बोल्ड मिनिंगफुल फर्स्ट पॅरेग्राफ जो असतो त्या पॅरेग्राफमध्ये जो कॅरेक्टर असतं जे मेन पात्र असतं त्याच्याबद्दलची माहिती द्या आड्डावळीमध्ये त्याचं नाव तो कुठे राहतो तो काय करतो ते लिहा सिम्पल पास्ट टेन्स वापरा सेकंड पॅरेग्राफमध्ये त्या स्टोरीबद्दल एक्झॅम्पल लिहा त्या एक् त्या एक्झाम्पलमध्ये किंवा त्या बॉडी ऑफ द स्टोरीमध्ये आपण ग्रामरचे वाक्य टाकू शकता नॉट ओनली बट ऑल्सो डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच किंवा व्हॉइसचे असे वाक्य त्यामध्ये बनवा शेवटचा पॅरेग्राफ ज्याला कंक्लूजन म्हणू शकतो आपण त्या कन्क्ल्यूजनमध्ये मॅसेज द्या आणि मॉरलसुद्धा लिहा तर अशा प्रकारे या ठिकाणी स्टोरी रायटिंग कशी करावी हे आपण पाहिलेलं आहे होप सो डिअर स्टुडंट्स यू गॉट दिस वी विल मीट इन आ कमिंग व्हिडिओ टिल देन थँक यू टेक केअर